सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही. सभागृहांमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत लावणं आता अनिवार्य नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रगीते अनिवार्य करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने आपल्या 30 नोव्हेंबर 2016 आदेशापूर्वीच परिस्थिती कायम ठेवावी अशी विनंती सरकारने केली होती. 23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सांगितलं होतं की चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. या संदर्भात जारी झालेलं कोणतंही परिपत्रक कोर्टाच्या या अंतरिम आदेशामुळे प्रभावित होऊ नये. सुप्रीम कोर्टानं 30 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश दिला होता की देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ चित्रपटगृहांमध्ये उपस्थित सगळ्यांना उभं राहणं बंधनकारक आहे. राष्ट्रगीत सुरू असताना सिनेमा हॉलचे गेट बंद केले जावेत, जेणेकरून यावेळी अडथळे येणार नाहीत. राष्ट्रगीत अशा कोणत्याही ठिकाणी छापू किंवा चिटकू नये, ज्यामुळे त्यांचा अपमान होईल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं. राष्ट्रगीतामधून व्यावसायिक लाभ घेऊ नये. राष्ट्रगीत अर्ध अपूर्ण लावणं आणि ऐकवलं जाऊ नये, ते पूर्णच लावलं पाहिजे, असंही सुप्रीम कोर्टाने आदेशाने म्हटले आहे. राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात काही कारणाने राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने जमावाने एखाद्याला मारहाण केली होती. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राष्ट्रगीताच्या वेळी उभं न राहिल्याने जमावाने त्याला मारल्याचाही प्रकार घडला होता. तसंच कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढलं होतं. अशा घटना होऊ नये यासाठी मार्गदर्शन सूचना केल्या जाणार असून यासाठी मुदत द्यावी अशी विनंती गृहमंत्र्याने सुप्रीम कोर्टात केली आहे. म्हणूनच थिएटरमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका काहीशी बदलली आहे.